नंतर पाहूयात पुढची बातमी। पुणे इथं पार पडलेल्या एल्गार परिषदेचा व्हिडिओ मागवण्यात आला आणि व्हिडिओ पाहून पुढील निर्णय घेणार असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे। दरम्यान भाजपकडून काही भाषणांवर आक्षेप घेण्यात आला होता आणि त्यावर बोलताना देशमुख यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। जसं आहे कालच्या परवाच्या ज्या एल्गार परिषदेमध्ये जे भाषण झालं त्याची संपूर्ण आम्ही जी व्हिडिओ तो बोलावलाय त्याची रिसर्च तपासणी करू त्याची आणि तपासणी करून त्यामध्ये काय त्यांनी ऑब्जेक्शन बोललंय आणि असेल तर त्यानुसार आम्हाला कारवाई करता येईल, पण जोपर्यंत तपास नाही आहे तोपर्यंत मला काही याच्यावरती सांगता येणार नाही। दरम्यान आता एल्गार परिषदेवर भाजपकडून देखील टीकास्त्र सोडण्यात आलंय। भाजपचे नेते राम कदम यांनी एल्गार परिषदेवर सडकून टीका केली आहे। राज्यात जेव्हापासून महाविकास आघाडीचं सरकार आलंय तेव्हापासून हिंदू धर्माचा अपमान होत असल्याचं राम कदम यांनी म्हटलंय। 3 दिवस झाले पुण्यात एल्गार परिषदेमध्ये ज्या पद्धतीची विधानं नेत्यांकडून केली गेली, हिंदू धर्म हिंदू समाजाचा अपमान केला गेला, पण महाराष्ट्राचं सरकार कारवाई करायला तयार नाही। कधी कारवाई करणार आहात? ही 30 एल्गार परिषद आहे। महाराष्ट्रात यापूर्वी देखील जे दंगे झाले होते आणि चौकशीनंतर निष्पन्न झालं की कशा प्रकारे अर्बन नक्षलवाद आणि या लोकांचा संबंध आहे, असं असताना देखील महाराष्ट्र सरकार कारवाई का करत नाही हा आमचा सवाल आहे। यानंतर बातमी आहे पालघर मधील अपघाताची। मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर चारोटी टोल नाक्याजवळ खासगी बस आणि कंटेनर मध्ये अपघात झाला आहे। या अपघातामध्ये बस मधील 15 प्रवासी गंभीर जखमी झाले। सर्व जखमींवर कासा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत।